नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर एक न्यू रिक्वायरमेंट आहे FCI मध्ये जे आहे तर जागा निघालेल्या आहेत भारतीय अन्न महामंडळात जे आहे, तर एकूण किती जागा आहेत, त्यानंतर शिक्षण किती लागणार आहे, त्यानंतर जे आहे तुम्हाला पगार किती मिळणार आहे, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर इथे तुम्ही बघू शकता भारतीय अन्न महामंडळात जे आहे तर पदाच्या एकूण जागा आहे 860 जागा आहेत। तर ही जी आहे न्यू रिक्वायरमेंट आहे। तर टोटल जागा तुम्ही बघू शकता, त्यानंतर SC साठी किती आहेत, त्यानंतर ST साठी किती आहेत, OBC साठी, EWS, जनरल आणि टोटल। त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता, फक्त तुम्हाला 8वी उत्तीर्ण मागितलेली आहे। त्यानंतर वयोगटाची जी मर्यादा आहे SC आणि ST साठी जे 5 वर्षाची सूट आहे, तर OBC साठी जे आहे 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर नोकरीचे जे ठिकाण आहे ते पंजाबमध्ये आहे। त्यानंतर जनरल OBC आणि EWS साठी जे आहे फी जे आहे 250 रुपये लागणार आहे। तर SC आणि ST साठी जे आहे फ्रीमध्ये जे आहे फॉर्म आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 नोव्हेंबर 2021 आहे। त्यानंतर आपल्याला जाहिरातमध्ये जे संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर आपण जे जाहिरात बघूया। तर जाहिरातमध्ये तुम्हाला किती पगार मिळणार आहे, त्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला त्यामध्ये माहिती मिळून जाईल। तर आपण जे आहे तर बघू शकता आपण PDF जे ओपन केलेली आहे। तर इथे तुम्हाला नोटीससुद्धा दाखवण्यात येईल, रिक्वायरमेंट नोटीस। तर इथे तुम्हाला डेट दाखवण्यात येईल, पंजाब रिक्वायरमेंट। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथं पोस्ट देण्यात आलेली आहे। त्यानंतर मिनिमम लिमिट, एज लिमिट दाखवण्यात आलेलं आहे SC साठी ST साठी OBC साठी EWS आणि टोटल। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे 23,300, त्यानंतर 64,000, त्यानंतर एज दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे तुम्हाला नोट देण्यात आलेली आहे नोट 1, तर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर डिस्प्ले इथं आल्यानंतर जे आहे तर इथे तुम्हाला कॅटेगरीनुसार दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला किती लागणार आहे। त्यानंतर पोस्ट दाखवण्यात आलेली आहे, क्वालिफिकेशन। तर इथून तुम्ही ज्या क्वालिफिकेशन बघू शकता, पहिल्या पोस्टसाठी ज्या मिनिमम क्वालिफिकेशन, त्यानंतर 8वी मागितलेली आहे, तर 8वी उत्तीर्ण असलेले विदा करू शकतात। त्यानंतर अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे तर इथे तुम्हाला माहिती ज्या मिळून जाईल। त्यानंतर जागा किती आहेत तर इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे, डिस्टन्स किती आहे, काय राहणार आहे, तर कशाप्रकारे तुम्हाला जे आहे तुम्हाला फिजिकल द्यायचं आहे तर इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फीज दाखवण्यात आलेली आहे त्या। त्यानंतर व्हेरिफिकेशन कशाप्रकारे होणार आहे, त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर कशाप्रकारे अपलोड करायचे आहे, तर इथं तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ते तुम्हाला इथून मिळून जाईल। त्यानंतर इथे तुम्हाला डेट टाइम टेबलसुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर इथून तुम्हाला फॉर्म जे आहे इथं तुम्हाला मिळून जाईल। तर इथं तुम्हाला तुमचा फोटोग्राफ चिपकवायचा आहे। तर इथं तुम्हाला जे फॉर्म दिलेले आहेत फॉर्मची प्रिंटसुद्धा इथून तुम्ही जे घेऊ शकता। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।